शिंदे फडणवीस सरकार मवियाला पुनः एक धक्का, म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पाचे घेतलेले सर्व निर्णय केले रद्द। अवैध बांधकाम प्रकरणी नारायण राणेंच्या बंगल्याचं भवितव्य आज ठरणार, मुंबई हायकोर्टात कालका रियल इस्टेट कंपनीच्या अर्जावर होणार फैसला। मुंबईतील भाज्यांच्या दरात 40% वाढ, पावसामुळे आवक मोठ्या प्रमाणावर घटल्यामुळे दर कडाडले, भाज्या आणणाऱ्या गाड्यांच्या संख्येतही निम्म्यानं घट। नाशिकच्या निफाडमध्ये पुरात पाणी गाडी टाकणं बेतलं विद्यार्थिनीच्या जीवावर, तर धुळ्याला मुसळधार पावसाचा फटका, 150 अधिक घरात शिरलं पाणी। औरंगाबादमध्ये उंदरामुळे पाणीपुरवठा 13 तासांपासून बंद, पंप हाऊसच्या फेडरमध्ये उंदीर घुसल्यानं तांत्रिक बिघाड, शॉर्ट सर्किटमुळे ट्रान्सफॉर्मर बंद। मुंबई अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, भरधावकाची टेम्पोला धडक, अपघातात तिघांचा मृत्यू तर 2 जण जखमी। तुळजा भवानीच्या भक्तांसाठी खुशखबर, नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर दर्शनासाठी 22 तास खुलं राहणार, भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण। आणि 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर, 12वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी तर 10वीची लेखी परीक्षा 2 मार्चपासून होण्याची शक्यता। नमस्कार।